मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत. मुंबईमध्ये धडकणाऱ्या मोर्चाचा मार्ग आणि नियोजन जाहीर करण्यात आले. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून सुरू होणारा हा पायी मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकेल. जालना, बीड, अहमदनगर, लोणावळा, पनवेल मार्गे मुंबईमध्ये हा मोर्चा धडकेल. लोकवर्गणीतून मोर्चा यशस्वी करण्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगेंनी मराठा आंदोलकांना काय आवाहन केलेलं आहे आपण बघूया. आपल्या गोष्टी आपण घ्या, जिथं आपल्याला वाटन तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवणं करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याची व्यवस्था करायच्यात. आपण आपले शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी. आपल्या गोष्टीनं सज्ज राहा, कारण कपडे पण राहू द्या, पांघरायला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत. तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या. गोळ्या खायच्या का ना, खाण मुंबईला चालायचं. आता मागं पुढं बघायचंच नाही, कुणी थांबायचं नाही. दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही. तापाली की गोळी घेतली की निघाला पुढं. पकड राहिलेली इकडं खिंड्या लढायची असं काहीच नाही की इकडं काय नाही, इकडे तुम्ही खिंड लढायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतोय तो काढा. किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायी दिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका, दिलं तर ते माघारी घ्या. दरम्यान या मोर्चाचा मार्ग कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. अंतरवाली सराटीमधून हा मोर्चा निघेल. जालन्याच्या अंतरवालीमधनं पहिल्यांदा बीडमध्ये प्रवेश करण्यात येईल. बीडमधील गेवराई, पडळ, शिंगी मार्गे अहमदनगरमध्ये पोहोचेल हा मोर्चा. अहमदनगरमधून शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव मार्गे मुंबई पुणे हायवेवरती हा मोर्चा येईल. त्यानंतर लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे हा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होईल. मुंबईत दाखल झाल्यानंतर मोर्चा आझाद मैदानात धडकणार आहे. आणि या मोर्चामध्ये सहभागी होताना मराठा बांधवांनी कोणतं नियोजन करावं याबाबत जरांगेंनी सूचना केलेल्या आहेत, बघूया. स्वतःच्या वाहनांनी मुंबईत या. अन्न, राहण्यासाठी आवश्यक साहित्य सोबत आणा. 50 किलो पीठ, डाळ, जेवणाच्या प्लेट सोबत ठेवा. पाणी पिण्याचं साहित्य, आंघोळीचं साहित्य हे देखील सोबत आणा. अंथरूण, पांघरूण सुद्धा सोबत घ्या. आवश्यक कपडे सोबत आणा. मोर्चासाठी स्वयंसेवक व्हा, मोर्चात कुणाला घुसू देऊ नका. मोर्चासाठी कुणाकडूनही पैसे घेऊ नका आणि कुणालाही पैसे मागू नका. सामान्यांच्या वर्गणीतून मोर्चाचा खर्च भागवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.